नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत जे सातत्यानं बोलत आहेत, असत्याचा पर्दाफाश करत आहेत, मुखवटे उरवडून काढत आहेत, सत्य बोलत आहेत, त्यांच्यामागे आता देशभरामध्ये ईडी CBI वगैरे लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीचे लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठीक आहे, चौकशी होईल, आम्ही वाट बघतो आहे, नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. आत्ताच माझं सगळ्यांशी वरिष्ठ स्तरावरती बोलणं झालं. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला केंद्रीय तपास यंत्रणा घरी येऊन घेऊन जातात. चौकशी होऊ शकते एखाद्या गोष्टीची, म्हणजे चौकशी पण कशी 20-20 वर्षांनी करतायत ते. 20 वर्षापूर्वीचं प्रकरण, 25 वर्षापूर्वीचं प्रकरण, पण किरीट सोमय्या यांनी काही प्रकरणं ईडीकडे दिलेली आहेत भाजपच्या नेत्यांचीच. आज जे भाजपमध्ये मंत्री आहेत, पदावर आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांची अनेक प्रकरणं, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे महात्मा, त्यांना हा शब्द चांगला आहे, कारण त्यांना मी काही बोललो तरी वाटतं मी शिवी दिली. हे जे महात्मा आहेत, त्या महात्म्याने ईडीकडे अनेकांची प्रकरणं दिली आहेत, त्यांना का समज गेलं नाही? त्यांच्या घरी ईडी का नाही पोचली? आता ही सगळी प्रकरणं आम्ही परत एकदा ईडीकडे घेऊन जाणार आहोत. तक्रार कशी करायची हे आम्हाला माहिती आहे, आणि ज्या तक्रारी आधी केलेल्या आहेत त्याचं काय झालं? का ते फक्त समन्स, ईडीची पथकं ही फक्त महाविकास आघाडी किंवा तृणमूल काँग्रेस, हां, किंवा अखिलेश यादव यांचा पक्ष, लालू यादव यांचा पक्ष यांच्यापुरतंच मर्यादित आहे की त्यांच्यासाठीच ह्या संपूर्ण केंद्रीय तपास यंत्रणांची रचना आणि नियुक्ती झालेली आहे? हे पाहू. 2024 पर्यंत हे सगळं चालेल. 2024 नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, बरं का? ह्याच्यात तुम्ही काही अर्थ काढा. मी आत्ताच बोललो ना, मी आत्ता बोललो, जे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहेत किंवा जे सत्य बोलत आहेत त्यांच्याच मागे हे सगळे या तपास यंत्रणा एखाद्या माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात. पण आम्ही घाबरत नाही, ही लढाई चालू राहील. त्यांना येऊ द्या, तपास करू द्या, कितीही खोटं करू द्या, बरं का, कितीही खोटं करू द्या, बनावट करू द्या, शेवटी सत्याचा विजय या देशामध्ये होत असतो. आणि प्रत्येक गोष्टीवरती आमचं लक्ष आहे. आत्ताच माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, अनेक विषयांवर चर्चा झाली. सोपं नाही आहे. 2024 नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत त्याची तयारी या तपास यंत्रणांनी ठेवावी. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.